या महामार्गामध्ये गेला आहेत आणि शेतामध्ये काही पिकलं नाही तर घरात काय अडचणी चालले? आता काय अडचण आहे, लोकांचे उचलायचे आणायचे खायचे व्याजायचे. आता याच्यातला मोबदला अजून मिळाला म्हणजे शेत पडितच आहे. शेत पडितच आहे, 3 वर्षापासून ताब्यात घेऊन शेत पूर्ण पडित आहे. आता मोबदला तुमचं किती एकर शेत गेले? सगळ्याचे, कोणाचे 10 गुंठे, कोणाचे 20 गुंठे, कोणाचे 38 गुंठे, सगळ्याचे मिळून 2.5 एकर गेलेले आहे. बोला संतोष भाई, काय बोलायचं असेल तर बोला. काय बोलायचं आता, पैशाचा मोबदला त्यांना भेटल्यामुळं आम्हाला पोलीसवाले अटक करून घेऊन चालले, हेच अधिकार आपल्या गव्हर्नमेंटचा, दुसरं काय? अरे लेकरं बाळ घेऊन बसत बसले असेल जाता काय येऊन जाऊ शकतो काही नाही. आमच्या जमिनीचा मोबदला मिळावा, आतापर्यंत अजून मिळाला 1 रुपया नाही. 2.5 वर्ष झाले पण 1 रुपया आणखी मोबदला मिळाला. प्रत्येक आम्ही खूप वेळेस त्यांना खेट्या मारल्या, कलेक्टर साहेबाकडे गेलो, SDM साहेबाकडे गेलो, या रोडच्या कार्यकारी अभियंत्याकडे गेलो, प्रत्येक वेळेला फक्त आम्ही देऊ देऊ हेच चालू आहे, बाकी काही नाही. आता काय म्हणजे जस्ट या रास्ता रोक आंदोलनातून सरकारने काय मागणं पूर्ण करा? आमचं फक्त मोबदला द्यावा, आम्हाला बाकी मागण्या आमच्या कुठलेही नाही. आमच्या आम्हाला पैसे द्यावा आमच्या जमिनीचे, बस बाकी काही नाही. तर आमची जमीन खाली करून द्यावा आणि 3 वर्षे जे जमीन आमची पडीत राहिली त्याचा मोबदला द्यावा. सर बोला संतोष भाई, काय बोलायचं असेल तर बोला. काय बोलायचं आता, पैशाचा मोबदला त्यांना भेटल्यामुळं आम्हाला पोलीसवाले अटक करून घेऊन चालले, हेच अधिकार आपल्या गव्हर्नमेंटचा, दुसरं काय? आता रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, या आंदोलनाची आंदोलनाचा संदर्भ काय आहे त्या तुम्ही आम्हाला सांगू शकता? आम्हाला फक्त आमच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे, दुसरं काही म्हणणं नाही, फक्त आम्हाला आमचे त्याचे पैसे मिळाले पाहिजे. तुमचे 19 शेतकरी, किती शेतकऱ्याचा जमीन हस्तांतरित झालेली आहे? 9 शेतकरी. 9 शेतकऱ्यापैकी एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही. 1 रुपया. यासमोर तुम्हाला असं लेखी तक्रार लेखी दिल्यानंतर तुम्ही आंदोलन मागे घेऊ शकता का? हे पहिलं आमच्यापाशी लेखी पत्र आहे, आता दुसरं दिलं तर त्याची रद्दी, ज्याची रद्दी, हे 3 महिन्यात देतो म्हणून 19 मध्ये पत्र दिलेलं आम्हाला कार्यकारी अभियंत्याने. इथं कार्यकारी अभियंते तर नाहीत, कार्यकारी अभियंते आहे ते साऊत्रे साहेब म्हणून आहेत कार्यकारी अभियंते, त्यांचं पत्र आहे 19 चं. आतापर्यंत तुम्हाला पत्र देऊन सुद्धा मोबदला मिळालेला नाही, अखेर कंटाळून तुम्ही हा रास्ता रोको केलेला. आम्ही 2-3 वेळा केला, त्यानंतरही तुम्हाला जर मोबदला नाही मिळाला तर पुढील कार्यक्रम काय करणार? आत्मदहन करू आम्ही, दुसरा पर्याय नाही समजा आमच्या पुढे, आता याच्या दुसरा पर्यायच नाही, आत्मदहनच करू आम्ही. त्यांच्या ऑफिस पुढे जाऊ. संबंधित विभागाचे काही अधिकारी कर्मचारी आलेले असतील तर त्यांच्याशी बोलणं झालं का तुमचं? झालं बोलणं, पण ते म्हणतात आमच्या हातात काही नाही. अच्छा, दोन अधिकारी आलेले आहेत, ते म्हणाले आमच्या हातात काहीच नाही, त्यांनी तुम्हाला आश्वासन देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. संबंधित अधिकारी येतील, तुम्हाला आश्वासन देतील, त्यावेळेस हा रस्ता रोको उठेल. त्यांनी काहीतरी सांगतील समजा, आता किंवा 2 रोजात देऊ, 4 दिवसात देऊ, आम्ही ऐकावं लागेल आम्हाला शेवटी. समजा आणखी एकदा, पहिलं 3 महिन्याचं देतो, आता 4-2 दिवसात देतो म्हणत ऐकू का? ठीक आहे, धन्यवाद.
घुमा के लोग